राज्यातील सेल्फी लेलेरे म्हणत कोठेही सेल्फी काढून ते पोस्ट करणे आणि लाईक्स कमेंट्स मिळवणाऱ्या तरुणाईचे प्रमाण वाढले आहे. सेल्फीच्या क्षणिक आनंदासाठी काहींना जीव देखील गमवावा लागत आहे. तरुणाईने वेळी सावरण्यासाठी आणि सेल्फीच्या मोहापासून दूर राहण्याची गरज आहे. सेल्फी काढताना वेळ, काळ, स्थळ, परिस्थिती यांचे तरी किमान भान बाळगून क्षणिक आनंदाशी जोडला गेलेला हा सेल्फीचा खेळ किमान आता तरी थांबला पाहिजे. धावत्या रेल्वे समोर जाऊन सेल्फी काढण्याचा मोह 3 युवकांच्या जीवावर बेतला आणि अतिउत्साहाच्या नादात असणाऱ्या 3ही मुलांना रेल्वे आल्याचे भान देखील राहिले नाही आणि पुन्हा एकदा सेल्फीने 3 जणांचा बळी घेतला. सेल्फीचा मोह असणाऱ्या तरुणाईला याबाबत विचारल्यानंतर जीवापेक्षा सेल्फी महत्वाचा नसून सेल्फी काढताना जरा भान बाळगण्याची गरज आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा चुकीचा वापर करणाऱ्या तरुणाईने या क्षणिक सुखापैकी असे प्रकार करू नयेत, अन्यथा भारताची युवा पिढी चुकीच्या वाटेकडे भरकटून देशाची प्रगती खुंटेल असा सूर यावेळी ऐकायला मिळाला. माझं नाव ऐश्वर्या आहे आणि मी आता सेल्फीबद्दल बोलायले. आपल्याला हे सर्वांना माहिती आहे की हर एक चीजाचे 2 पार्ट्स असतात, म्हणजे कॉइन्सचे 2 भाग असतात, गुड आणि बॅड दोन्ही पण. खरं सेल्फी असं व्हायलं की आजकाल त्यांनी बॅड जास्ती घेऊन त्याचे चांगले उपयोग बघिनात. ते सेल्फीचं आता नवीन एक इन्व्हेन्शन झाले, त्याचं नाव गार्बी म्हणून आहे. त्याचा प्रकार काय होते की आपण कुठं पण अगर गार्बेज कुठं पण खूप जास्ती घाण जागा बघितलं होतं त्याच्याबरोबर सेल्फी काढून आपण पोस्ट केलं तर ते गव्हर्नमेंट लुक आफ्टर करते की ते कसं क्लीन करायचं म्हणून, त्याला गार्बी म्हणतो आपण. तसं त्याचे खूप उपयोग पण आहेत. खरं आजकालचे मुलं जे आहेत ना त्याचा बाद उपयोग खूप करायला आहेत. त्यांना सेल्फीचं क्रेज इतकं आहे की ते आपल्या जीवापेक्षा जास्ती महत्त्व सेल्फीला देतात आणि ते खूपच चुकीचं आहे. ते बघत नाहीत की ते सेल्फी कुठं काढायला, त्यांना फक्त हे महत्त्व असते की आपल्याला ते फोटो पोस्ट करायचं आहे, लोकांना दाखवायचं की आपण काय काय केलो. त्यांनी एवढं जीव एवढं महत्त्व त्याला ना देत आपल्या जीवाला आणि आपल्या फॅमिलीला चे डोक्यामध्ये ठेवून सेल्फीला फक्त एक फोटो म्हणून एवढंच ठेवायचं, त्याला आपल्या जीवापेक्षा जास्त इम्पॉर्टन्स नाही द्यायचं. हे सांगते मी आजकालचे युवांना. कोणसी भी चीज के एक अडवांटेज होता है और एक डिसएडवांटेज होता है, लेकिन हर एक चीज़ का एक लिमिटेशन भी होता है. अब देखा कि जो कल इंसिडेंट हुआ, 3 लड़के मतलब सेल्फी ले रहे हैं, इट्स ऑफ नो यूज. जस्ट लाइक्स के लिए कमेंट होंगे, उस पर कुछ भी नहीं होगा. अगर वैसे सेल्फी लेना रहा तो अगर मेरे एक फ्रेंड ने कहा कि गार्बेज वगैरह गिरा, अगर हम उसकी सेल्फी लेके गवर्नमेंट को कुछ हम इंफॉर्मेशन देंगे, उससे हमको कुछ ये मिलेगा, मतलब उस पर गवर्नमेंट रिएक्ट करेगी, उससे कुछ एडवांटेजेस होगा, हेल्प होगी, आगे क्लीनलीनेस मेंटेन होगा. उस टाइप्स के अगर हम उसमें इन्वॉल्व होंगे, उससे कुछ सेल्फी लेके हम पोस्ट करेंगे एफबी पे, उस टाइप के तो अच्छा हेल्पफुल होगा. मी लायब्ररियन GSS कॉलेज. सेल्फीबद्दल मी तुम्हाला सांगायसाठी थांबले इकडे. काल जी घटना घडली की ट्रेन येते आणि पटरीवरती झोपून 3 मुलं सेल्फी काढतात, हा पूर्णतः मूर्खपणा आहे असं मला वाटतंय. कारण जीवापेक्षा सेल्फी काही महत्त्वाची नसते. जीव तुमचा वाचला तरच तुम्ही सेल्फी परत हजारो नाही लाखो काढू शकाल. टेक्नॉलॉजी ज्याप्रमाणे बदलत चालली आहे त्याप्रमाणे तुम्ही टेक्नॉलॉजीचा वापर नक्की जरूर करावा, पण टेक्नॉलॉजीचा दुरुपयोग होऊ नये किंवा त्याचा आपल्या जीवाशी काही खेळ होत असेल तर तो खेळ खंडोबा थांबवायला पाहिजे प्रत्येक मुलांनी. तुम्ही एक सेल्फी काढता आणि पोस्ट करता त्याच्यावरती भरपूर कमेंट्स येतात, ह्याच्यापेक्षा तुमचा जीव तुमच्या आईवडिलांसाठी तुमच्या स्वतःसाठी जास्त महत्त्वाचा आहे असं मला वाटतं. आजकाल आपण बघू शकतो सगळीकडे सेल्फीचा जमाना चालू आहे, सगळे सगळीकडं सेल्फी सेल्फी घेत फिरत आहे, पण ह्याचा कुणालाच अंदाज नाही आहे की या सेल्फीमुळे किती सारे हादसे व्हायला लागले आहेत. आता कालच आपण आजच न्यूजपेपरमध्ये आले आपण बघू शकतो ट्रेन एक 3 मुलं ट्रेनच्या समोर थांबून सेल्फी काढत होते, त्यांना ध्यानच नाही कधी ट्रेन आलं आणि त्यांना असं ढकलून गेलं, तिघंच्या तिघं ऑन द स्पॉट मेले. सो त्यामुळे हे सेल्फी हे जेवढं ट्रेंड व्हायला लागलं आहे तेवढं एक मृत्यूचं कारण पण व्हायला लागलं आहे. कारण का कुणाला जाणीवच नाही की कोण किती लिमिटेशन्स काय आहेत प्रत्येक गोष्टीसाठी, कुठंही जाऊन काहीही करायला लागलेत. दे शुड हॅव सम लिमिटेशन्स, कुठं काय करायचं कुठं काय करायचं. सो या सेल्फीमुळे जे काय काय व्हायलं ते वाईट व्हायला लागलं. मी कृष्णकुमार जोशी, RPD कॉलेजचा विद्यार्थी. आम्ही एखाद्या वेळी आता जे कॉलेजातमध्ये सेल्फी वगैरे काढतो ते देखील चालेल, की सेल्फी पण आज एक गरजेची गोष्ट आहे की आम्ही आपल्या पालकाला सांगत आहोत की आम्ही आज इथे इथे गेलो, आम्ही आज इथे एन्जॉय केलं आणि आम्ही सेफ आहोत म्हणून. पण ते सेल्फी जे काढण्याचे दुरुपयोग पण भरपूर आहेत. आणि आपण सेल्फी काढायचं म्हणून एक हॉबी असते सगळ्या लोकांना की सेल्फी काढून ते अपलोड करायचं की मला बघतील लोक, आवड आहे माझं की लोक मला बघावं आणि त्यांनी मला विचारावं की मी कुठं गेलो होतो, काय केलो होतो. आज मी देखील सेलिब्रिटीबरोबर सेल्फी काढले आणि ते अपलोड केले. माझ्या मित्रांनी मला त्याच्यासाठी विचारले की तू केव्हा भेटलास, काय भेटलास, पण ते मला एक सन्मानाची गोष्ट वाटली. पण आपल्याला सेल्फी काढणं आणि कुठे सेल्फी काढणं हे
ठाऊक पाहिजे. समुद्रात पोहताना नदीच्या काठावर उभे राहून, रेल्वे रुळावर धावत्या वाहनातून ब्रिजच्या कठड्यावर उभारून, रस्त्याच्या मधोमध उभे राहून सेल्फी घेणे हे प्रकार मूर्खपणाचे आहेत, कारण ही ठिकाणेच मुळी सेल्फी काढण्याची नाही आहेत. सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारे सेल्फी काढण्याच्या नादातच हकनाक जीव गमवावा लागत आहे. यामुळे सेल्फी काढण्याचा मोह आणि अतिउत्साहीपणा प्रामुख्याने याला जबाबदार आहे. सुख आणि सुरक्षेची ओळख ही नवी, आपुलकीची नाती, विश्वासाची नांदी, सब तो थे आम्ही. लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी 11.5% इतका सर्वाधिक व्याज दर आणि सर्वोत्तम परतावा. लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी, सुरक्षितता सर्वप्रथम. आता एका टच वर पाहायला मिळणार अचूक बातम्यांचे पॅकेज आपल्या मनपसंत तरुण भारत यूट्यूब चॅनल व फेसबुक पेज वर. आमच्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा.